नमस्कार मित्रांनो, मी आहे आर कॅने। तू पाहू शकता आजचं मार्केट निफ्टी। निफ्टीमध्ये आज एक्सपायरी होती टोटली टोटली साईडवेज आणि फ्लॅट अशी। 0-0 वाले सगळे ट्रेड 0-0-0 केलेले आहेत। बघू शकता तर निफ्टीने 25,000 एक स्ट्रॉंगली सपोर्टिंग लेवल आहे आपली। त्या लेवलवरती त्या लेवलला काय सोडायला तयारच नाही झालं। मार्केट टोटली साईडवेज गेलेलं आहे 25,000 रेंजला। बोथ साईड व्ह्यू होता, मॅक्स टू मॅक्स डाऊन साईडचा जास्त व्ह्यू होता। त्यातल्या त्यात आज तर एक न्यूज पण होती, जसं की रतन टाटा साहेब सर त्यांच्या निधनाची जी बातमी आली होती, सो त्याच्यानुसार पण खूप लोकांना वाटलं होतं की मार्केट फॉल देईल। बट असं देखील झालं नाही, म्हणजे कुठंच नाही गेलं मार्केट, टोटली साईडवेज झोनमध्येच मार्केटनी फ्लॅट क्लोजिंग सुद्धा दिलेली आहे। 16 पॉईंट म्हणजे काहीच नाही। इव्हन फाईन निफ्टीने सुद्धा चांगली लेवल क्रॉस केली, एक स्ट्रॉंगली आपल्या सपोर्ट लेवलला सपोर्ट घेतला आणि तिथून एक चांगला बघू शकता पॅटर्न कुठला झाला याचं नाव देखील मला कळू शकता मित्रांनो तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये। सो असा पॅटर्न क्रिएट करून पुन्हा एकदा एक चांगला हाय लावलेला आहे। 23,700 जो काही आपला रजिस्टर होता 23,763 .10 लेवलवरती येऊन क्लोज झालेला आहे फाईन निफ्टीचं मार्केट। बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघूयात सेम सिच्युएशन मित्रांनो, एका स्ट्रॉंगली सपोर्टच्याच बेसवरती ओपनिंग झालं, याच्यात देखील एक पॅटर्न बनवला। कमेंट्स करू शकता मित्रांनो, ज्यांना कोणाला टेक्निकल अनालिसिस येतं कमेंट्स करू शकता हा कुठला पॅटर्न तयार झालेला आहे। 51,500 जो हाय दिला होता सो डॉट त्या लेवलवरती येऊन मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे। बघू शकता इकडे खूप छान अशा पद्धतीने। मिड कॅपचं पण बघूयात मार्केट। मिड कॅप डाऊन, तुम्हाला मी नेहमी सांगत असतो जर निफ्टी बँक निफ्टी ह्या जर का वाढत असतील तर मिड कॅप फॉल देत असतं। मिड कॅप फॉल देत असेल तर मिड कॅपचं जर का फॉल देत असेल तर मग ते मार्केट वाढतं। सो अशा पद्धतीने व्ह्यू दिसतं। स्ट्रॉंगली नियर बाय 13,140 रजिस्टर होता तिथूनच मार्केट आहे। 12,900 आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, सो तिथे सस्टेन करायचा मार्केटने प्रयत्न केलेला आहे। खूप स्ट्रॉंगली सपोर्ट होता इथे। जास्त वेळ न घेता उद्याचा एक शेवटचा दिवस आहे मित्रांनो, कशा पद्धतीने मार्केटची मुव्हमेंट असू शकते, काय रेजिस्टन्स सपोर्ट लेवल आहेत ते 2 मिनिटात आपण करूयात अनालिसिस की काय कशा पद्धतीने स्टॉक रेंज असतील, कुठे टार्गेट स्टॉप लॉस असतील त्याबद्दल आपण माहिती। ओके, सुपरबी तो ओपन इंटरेस्ट चेक करतोय मित्रांनो। निफ्टी मध्ये स्ट्राइक प्राइस 25,150 100 पॉइंट वरती जाण्याचा व्ह्यू बनवत आहे। स्ट्रॉंगली 0.05 अशा पद्धतीने पीसीआर रेशो। कॉल रेट आणि पुट रेट दोघेही नाही आहे त्याच्यामध्ये, असं चालले फ्लॅट ओपनिंग होण्याचे चान्सेस। त्यासाठीची खूप रेंज बाउंडेड झालेला आहे निफ्टीचा स्टॉक। बँक निफ्टीमध्ये बघूयात काय रेंज असेल। बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला गेलो तर जवळपास 51,800 आज 500 लेवलला सस्टेन केलं मार्केटने। पीसीआर रेशो क्रिएट होते 0.27। खूप स्ट्रॉंगली असा हा हे होतं फाईन निफ्टीमध्ये मार्केट। अशा पद्धतीने बँक निफ्टीचं फाईन निफ्टीमध्ये जवळपास 23,900 पीसीआर रेशो क्रिएट होते 0.8। काही मुव्हमेंट वाटत नाही त्याचे चान्सेस। पीसीआर रेशो खूप स्ट्रॉंग व्हायला पाहिजे बट असं झालेलं नाही। चान्सेस थोडेसे गॅप अपचे कॉल रेट ऍक्टिव्हेट आहेत। 13,000 वरतीच मार्केट आहे, थोडासा गॅप डाऊन ओपनिंग होऊन पुन्हा रिकव्हर करेल। 13,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स पण असतो। मेडिकॅप मध्ये असा लाईव्ह मार्केटचे आपण अपडेट करू शकतो। सो सेलिंग प्रेशर सगळ्यांमध्येच बघायला मिळतं। डाऊजन सुद्धा सेलिंग प्रेशर मध्ये पॉझिटिव्ह डे सुद्धा असू शकतो
छोटेसे चान्सेस दिसतात, एवढा मोठा नाही चान्सेस, छोटेसे चान्सेस दिसतात की आपण टेक्निकली काही एंट्री भेटली तर लाईव्ह मार्केटच्या एंट्री सुद्धा इथं प्रेडिक्ट करत असतो आपण खूप चांगल्या पद्धतीने. अशी आज कॉलची एंट्री वर जाईल मार्केट असं प्रेडिक्ट केलं होतं. इव्हन हा नाही चाललाय निफ्टीमध्ये, नाही चालले मित्रांनो ही एंट्री, बट फाईन निफ्टीमध्ये बघू शकता चांगल्या पद्धतीने त्या स्पीडने रिकवर झालं, त्या निफ्टी खाली पडलं आणि त्या स्पीडने रिकवर सुद्धा झाले. तर जे काय असेल लाईव्ह मार्केटचे 9:30 ते 10:30 अपडेट देतच असतो मी, जॉईन करत चला लाईव्ह मार्केटला. चला तर इथे बघूयात आपण काय असतील इंग्लिश मार्केट. मी सांगत असतो मित्रांनो जर का कुठल्या लेवल ब्रेक केलं तर मी लेवल चेंज करेल, नाहीतर लेवल्स प्रत्येक वेळा चेंज करून काही उपयोग नाही आहे. स्लाइटली पॉझिटिव्ह व्ह्यू झाला तर मार्केट उद्या गॅप अपचे चान्सेस दिसतोय, पुन्हा एकदा फॉल देईल असं तर वाटत नाही, बट दिला जरी हा डबल बॉटम बनवेल इथे. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आपला, कुठला सपोर्ट असणार स्ट्रॉंग तर 24,700 24,800 ओके या रेंजला स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आपला. ऑलमोस्ट आज त्यांनी जो डाऊन ट्रेंड चालला होता तो देखील ब्रेक करायचा प्रयत्न केला, ब्रेक झालेला आहे. सो ट्रेंड नाही म्हणू शकणार त्याला. सो पण एक सपोर्ट स्ट्रॉंग झालाय 23,600 वरती सपोर्ट स्ट्रॉंग झालाय. मॅक्स वरच्या साईडचे रेजिस्टन्स जे आहेत स्ट्रॉंग की 24,000 मार्केट फाईन ओके. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी असणार आहे, सेन्सेक्सला आपण जास्त फॉलो करत नाही, सो काही ट्रेड वगैरे दिले प्रत्येक ठिकाणी पैसे कमवणं सोपी गोष्ट नाही. 4-4, 6-6 महिने अभ्यास करावा लागतो तुम्हाला, लक्षात घ्यावे लागतात कधी कोण काय कसं म्हणते, खूप सारे प्रिडिक्शन असतात त्याच्यामुळे गेलं काय अर्थ नाही. मॅक्स टू मॅक्स 52,400 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे इथे. मिड कॅपचं पण बघूया मित्रांनो काय रेजिस्टन्स काय सपोर्ट लेव्हल्स आहेत. फॉलचा व्ह्यू दिसतोय कारण की ते सगळे वर जात असेल तर स्ट्रॉंग सपोर्ट हा पण देखील आहे. हा ब्रेक केला तर एकपर्यंत पहिला सपोर्ट माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात सकाळी 9:30 ते 10:30 लाईव्ह मार्केट सेशनला. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, लाईक करा सगळ्यांनी, चॅनल सबस्क्राईब करा आणि एकदा श्रद्धांजली देऊयात आपण रतन टाटा साहेब जे की आपल्यामध्ये आज नाही आहेत, श्रद्धांजली अर्पण करून आपल्या उद्याच्या कामाला. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.